जय शिवराय मंडळींनो, मधुत किचन या आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो होतो आरोग्यदायी मोसंबीचा रस. तर साधारणतः आपण ह्या 3 मोसंब्या घेतलेल्या आहेत आणि त्यात आपण जवळपास जो आहे 1 ग्लास रस बनवणार आहोत. तर त्यासाठी लागणारी सामग्री जी आपण बघत आहात, तर 1/2 वाटी साखर आहे, सोबतच आईस क्यूब्स आहेत जे आपल्याला जितकं थंड आपल्याला मानवतं त्याप्रमाणे आपण ते घेऊ शकतो. वाटल्यास तुम्हाला ह्यात सैंधव मीठ जे असतं, काळं मीठ, ते पण तुम्ही त्यात ॲड करू शकता. तर आता ही रेसिपी कशी बनते आता ह्या मधुताई तुम्हाला दाखवणार आहेत. मंडळींनो, नेहमीप्रमाणे मी तुमच्यासाठी आज पुन्हा एकदा मधुत किचन या चॅनलच्या माध्यमातून माहितीचा खजिना घेऊन आलेलो आहे. तर आज तुम्हाला मी मोसंबी फळाविषयी रोचक माहिती देणार आहे. तसं मोसंबी हे जे फळ आहे हे मूळचं मोझांबिक देशाचं, मोझांबिक ही आफ्रिकन कंट्री आहे आणि तिथलं हे फळ. आणि जेव्हा सर्वात प्रथम पोर्तुगीज आपल्या भारतामध्ये आले तर त्यावेळेस त्याला मोझांबिक ऑरेंज असं म्हणायचं. तर ते मोझांबिकचं पुढे अपभ्रंश होऊन ते मोसंबी असं नाव तयार झालं. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघायला जर गेलं तर प्रामुख्याने अहमदनगर, औरंगाबाद, जालना, सांगली, सातारा आणि जळगाव येथे याचं उत्पादन घेतलं जातं. आणि ह्या फळाचं शास्त्रीय नाव जे आहे किंवा सायंटिफिक नेम जे आहे, ह्याचं सायंटिफिक नेम जे आहे सिट्रस लिमेटा असं ह्याचं नाव आहे. तो काढून झाला आहे, आता हा दुसरा होत आहे, आपण हा फेकून देऊया आणि आपण हा रस आता काढून घेऊ. आपल्याला जर थंड आवडत असेल तर आपण बर्फ याच्यामध्ये ॲड करू शकतो. अशा प्रकारे मंडळींनो आपला मोसंबीचा आज रस तयार झालेला आहे. आणि तुम्ही बघू शकता की छानसर पिवळसर आणि हिरवट रंग त्याला आलेला आहे. असा हा आरोग्यदायी मोसंबीचा ज्यूस हिवाळ्याच्या दिवसात पिणं म्हणजे हे एक पर्वणीच असणार आहे आपल्याला. आणि साधारणतः कमी सामग्रीमध्ये आणि कमी वेळेमध्ये हा आपण तयार करू शकतो. आणि तुम्हाला मी सांगितलं की आवडीनुसार तुम्ही त्यात सैंधव मीठ किंवा चाट मसाला जो आहे तो आपण त्यात घालून आपण ते पिऊ शकतो. तर आज आमचा हा मोसंबीचा रस ही छोटी आणि सरळ साधी बनणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा. आणि माझं चॅनल अर्थात तुमचं आणि आमचं मधुत किचनला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत तुम्हा सर्वांची मी रजा घेतो. जय महाराष्ट्र, जय शिवराय.